तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द फॅमिली टूर च्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि एका नवीन व्लॉग मध्ये. हाय सुप्रभात, नमस्कार मित्रांनो. आणि गोंध्याचं गाणं सुरू झालं, रात्रभर गाणं म्हणत होता त्यामुळे आमची चांगली झोप लागलेली आहे. होय ना, लय चांगली झोप लागली. कसं झालंय नाश्ता? फायनली 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 झालं. काय बंद होत नाही आमचं. आणि इथं नाही जमायला, जमायला जमणार जमणार मित्रांनो, जमणार. प्रयत्न करायचा असतो आपण. तर चला, तर मंदिर इथून जवळच आहे. एक मोरगावच्या मोरेश्वराची संपूर्ण कहाणी, संपूर्ण कथासार, त्याचा जो स्पेसिफिकली ब्लॉग आहे तो मी आमच्या युट्यूब चॅनलवर टाकलेला आहे आम्ही. तर जो तुम्हाला बघायचा असेल तर त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून तो. आणि चपली आला, आम्ही कॅमेरा ऑपरेटर केलाय नुसता, कॅमेरा घेऊन त्याच्या ब्लॉग मध्ये कॅमेरा ऑपरेट करायला कायम सगळं, म्हणजे आपल्या चपल्याला सगळीकडे आप तुम्हाला माहितच आहे, झपल्या माझा चांगला कॅमेरा ऑपरेट करतो, हँडल करतो. तर चला, तर आता आपण जायचंय. कुठं कुठं जायचंय? हो, थेऊरला. काय माहिती आम्हाला काय, आम्ही गाडीत बसणार आणि जाणार नाही म्हणतो, म्हणून तुम्हालाच विचारणार ना. चला तर मित्रांनो, फायनली आम्ही पोहोचलेलो आहे थेऊरला. आणि या म्हातारीची कशी नाटकी चाललेली बघा, ब्लॉगमध्ये दाखवत नाही म्हणून. तर 5:15 वाजायला आलेत आणि थेऊरला पोचलो आहे. दुसरी गाडी आहे पाठीमागे, 1-5 मिनिटात ते येईल. तोपर्यंत आपण जावे आणि पुढं परमिशन वगैरे ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण करूया. कंटाळा आला आहे, गाडी मारली. किती 1.5 तास मागेल आपण? 1.5 तास लागला आपल्याला इकडून सिद्धटेकवरून थेऊरला यायला. इथलं बघूया कसं कसं होतं. मित्रांनो, तुम्हाला जर थेऊरचा पूर्ण डिटेल ब्लॉग पाहायचा असेल तर वरती येणाऱ्या लिंकवर क्लिक करा, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही पाहू शकता. चला, आता थेऊरचं दर्शन झालेलं आहे. खूप छान मंदिर आहे चिंतामणीचं, खूप मस्त वाटलं. तर हे बघा पाठीमागे. तर हे बघा मंदिर, चिंतामणी मंदिर. चिंतामणीचा गणपती खूप मस्त मंदिर आहे, जुन्यातलं बांधकाम आहे मंदिराचं. चला आणि आता आपल्याला कुठं जायचंय? चला तर बघा काय काय प्लॅन ठरतोय, कुठं जायचंय, काय करायचंय. चला जाऊ. तर आम्ही आता इथं आलेलो आहे रांजणगावला. आणि महत्त्वाचं सीन असं आहे की आत्ता बरोबर 9 वाजलेले आहेत आणि 9 वाजताच आम्हाला म्हणजे थोडंसं धावपळ आमची झाली, कारण काही 9 वाजेपर्यंतच हा महाप्रसाद असतो. आणि महत्त्वाचं म्हणजे हा महाप्रसाद इथं मोफत असतो. तर आम्ही आता तसे तिथं बॅगा ठेवलेल्या आहेत, झालं नव्हतं आणि बॅगा ठेवून आता इथं आम्ही जेवायला आलेलो आहे. चला तर आम्ही आता जेवून घेतो. चला मित्रांनो, फायनली आपण पोहोचलेलो आहे रांजणगावला. आणि रात्रीचे वाजले किती? 10:30. 10:30 वाजलेत. आलो इथं 8:15 आलो ना, 8:15 इथं आलो. आणि थोडा रश झाला रूम भक्तनिवास आणि इथं असलेला महाप्रसाद 9 वाजता बंद होणार होता, त्यामुळे काही शॉर्ट घेता आले नाहीत. खरं फायनली एव्हरीथिंग इज ओके, एव्हरीथिंग इज सेटल्ड म्हणू शकतो का? काय प्रॉब्लेम झाला आहे? संजनाचं तोंड बघून काय वाटतंय का तुम्हाला, काय झालं आहे का? बघा संजनाचं तोंड कसं झालेलं आहे. तर हे आहे मंदिर महागणपतीचं रांजणगावचं. तर इथं आपण बसलोय मस्तपैकी बाहेर 10:30 वाजता पप्पाच्या सानिध्यात. त्याच्या तोंड पाडलेलं आहे संजना. का तोंड पाडलंय? सांगी तू, रडणार आहे बघा आता संजना. काय झालंय? संजनाचा मोबाईल हरवलेला आहे. सिद्धटेकच्या तिथं संजनाचा मोबाईल हरवला. व्लॉगिंग करण्याच्या नादात म्हणजे अगेन तिची एकटीची चूक नाही, सगळ्यांची चूक आहे. माझी चूक आहे, संजनाची चूक आहे, ज्ञानाची चूक आहे. खरं म्हणजे नाही नाही त्याचं काय, ज्ञानानं खरं घेतला. संजना गेलेली विश्वस्तांची बाईट घ्यायला आणि इन बिटवीन मी ज्ञानाला घेऊन वगैरे बसलेलो तिथं. आणि बसलेला असताना तिने फोन माझ्याकडे होते. खरं ज्ञानानं संजनाचा फोन घेतला आणि त्याच वेळेला तो स्विच ऑफ झालेला आणि ज्ञानानं घेतल्यामुळं तो तिथं बाजूला राहिला. आणि तेवढ्यात एक बायकांचा गोळका आला, थोड्या वयस्क बायका होत्या. आणि त्यातली एक बाई पडली, तर त्या बाईला मी उचलायला गेलो. तर त्यावेळेला दोन फोन माझ्या हातात होतं, ज्ञानानं घेतल्यामुळं संजनाचा फोन तिथंच राहिलेला.
आणि सगळे उठले त्याच्यात, त्याच प्रोसेसमध्ये सगळे उठले आणि निघून आले आणि तो फोन तिथंच राहिलेला. आणि परत ज्यावेळेला आम्ही बाहेर यायला निघालो त्यावेळेला आम्हाला समजलं की संजनाचा फोन कुठं आहे कुठं आहे असं आम्ही हुडकलं. मला आठवलं तर कुणाला आठवलं नाही, सर्च केलं मग सीसीटीव्हीमध्ये मला जरा शंका तिथं झाली की तिथं राहिला असेल. सीसीटीव्हीमध्ये सर्च केल्यानंतर कुणी तर त्या गाभाऱ्यातनं फोन उचललेला दिसला आम्हाला, तर त्या माणसाचे फोटो वगैरे आम्ही घेतले सीसीटीव्हीमधले. तर नेलं बघा म्हणजे देवाच्या दारात लोकांना कसं अशी कशी बुद्धी सुचते मला कळत नाही. की आम्ही कधी एखाद्या भाजी जाऊन दे एखाद्या दुकानदारांना आपण काहीतरी पैसे दिले आणि त्यानं थोडंसं एक रुपया जरी जास्त दिला तर मी त्याला देतो, की आपल्याला दुसऱ्या कुणाचं काय नको. अरे ठीक आहे, जे व्हायचं असतं ते होऊन जातं, आपल्या हातात नसतं. मेन एखादी गोष्ट गमवणं कमवणं हे सगळी त्याची इच्छा असते. म्हणजे ज्या विचारसरणी त्या मे होय ना सांगा ना पहिल्यापासून का आत्ता तसं म्हणतो माझ्या पहिल्यापासून असं असते की ठीक आहे गेली ना गेली ते आपल्याला काहीतरी त्याच्या बाबतीत काहीतरी त्याच्या पाठीमागं असेल म्हणून ते गेलं असेल असं मी संजनाला दरवेळेला सांगतो. आणि ह्या बाबतीत सुद्धा तसं असेल काही प्रॉब्लेम नाही. एफ आय आर आपण ऑनलाईन हे केलेली आहे, रजिस्टर केलेली आहे. आणि ठीक आहे संजनाला काय वाटत होतं की आता तिचा फोन गेला म्हणजे तिचा नंबर गेला आता कायमस्वरूपी तिला त्याचं टेन्शन आलेलं. तर काय नाही तिला सांगितलंय की तुझा तुझा नंबर तुला मिळणार आहे. ठीक आहे चालतंय, कोणची इश्यू नाही. काय ना संजना रात गई बात गई त्यामुळे काही जास्त टेन्शन घ्यायचं नाही आहे संजनानं. संजनाला त्यानिमित्तानं नवीन मोबाईल नाही, हा ब्लॉगिंगचा आहे. ब्लॉगिंगचा मोबाईल आहे संजनाला, आता मोबाईल घ्यायला लागणार आहे आपल्याला मित्रांनो नवीन. त्यामुळे संजना हरकणार आहे आता. मला नवीन आत्ताच हा घेतला त्यामुळे असंही नव्हतं माझा फोन दुखले खर रडायला पडील आणि काय सांगायला पडील अशा लय बिकार अवस्था झालेली माझी. कारण या इस्लामुच यात्रेच्या दिवशी असंच झालेलं माझी चूक आहे खरं तर. ती पर्स स्वतःच कॅरी केली नाही म्हणलं ब्लॉगिंग करताना बॅग ती बॅग असं जास्त होती साहित्य म्हणून म्हणलं राहून देत कशाला घ्यायची बॅग नुसतं हातात फोन घेऊन आपल्याला मिरवला तो आज जाऊन इथपर्यंत प्रवास होता ते जमत्याच्या समोर जायचं होतं म्हणून. कारण बरोबर त्याच वेळेला स्विच ऑफ झाला तिथं राहिला त्या माणसानं उचलला तो माणूस गायब झाला आम्हाला उशिरा. चांगल्या कोणाला दिसला पण नाही तो जो चोरीवर चोरणार होता त्याला दिसला. तोपर्यंत तिथून किती माणसं गेली त्यांना दिसला त्यांना दिसला नाही म्हणजे तो जाणारच होता. ठीक आहे चल, तर जसं मागास सांगितलं की जे व्हायचं असतं ते होतं. तुम्ही कितीही नंतर विचार करा की हे का झालं कसं झालं असं झालं असतं तर तसं झालं असतं का, असं झालं असतं तर तसं झालं नसतं का, तर हे काही नसतं. जे काही असतं ते विद्याच्या हातात असतं, विद्याच्या मांड्यानं होत असतं. त्याच्या पाठीमागं आपण नेहमी असा विचार करायचा की काहीतरी चांगला हेतू होता विद्याचा. तर याच नोटवर आजचा हा व्हिडिओ इथेच एंड करूया. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही जे 3 स्पॉट कव्हर केले त्याचे व्हिडिओ दिसतील त्यावेळेला, म्हणजे हा व्हिडिओ टाकतोय त्या तोपर्यंत माझ्यामध्ये टाकून झालेले असतील किंवा नसतील, माईट बी परत दिसतील. कारण ते व्हिडिओ सेपरेट हा डेली ब्लॉग मध्ये आणि ते व्हिडिओ सेपरेट त्या त्या ठिकाणचे असतील. तर ते व्हिडिओ सुद्धा नंतर किंवा आधी पडले असले तर आत्ता बघा वर लिंक फ्लॅश होत असेल. नंतर पडणार असतील तर नंतर बघा. आणि उद्या ठीक आहे, उद्या आपल्याला करायचं आहे लेण्याद्री आणि करायचं आहे ओझर आणि परत दोन आपले रात आहेत गणपती पाली आणि महाडचा. उद्या सकाळी तर आपण इथल्या रांजणगावचा करणार आहे. तर याच नोटवर की जो होता आहे आजच्या गेली होता या नोटवर आपण आजचा व्हिडिओ इथेच एंड करूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय सायोनारा. संजना रडणार आहे आता. नाही रडणार. चलो गुड नाईट.